ही आहे माझ्या बहिणीची मुलगी, ही काम कमी करते आणि डोकं आपलं जास्त दुखवते. मी जरी तिला म्हटलं की जा तू बसून राहा काहीच करू नको, पण तरी ती मध्ये मध्ये येणार, मौसी बताओ क्या करना है, मौसी बताओ क्या करना है. करते एक सांगते मी तिला, एक काम वाळून ठेवते, चार पाच काम. मग ती त्यापेक्षा मी तिला म्हणत असते तू जा आणि बसून राहा गपचूप, किंवा मला बघ इथे बाजूला उभी राहून. तर ती तिला सवय अशी आहे की नाही नाही जोपर्यंत मी मावशीची डाट खाणार नाही तोपर्यंत तिलाही बरं वाटणार नाही. आज सर्वांची इच्छा झाली होती बिर्याणी खायची, तर इथे आम्ही बिर्याणीची तयारीच करत आहोत, कारण की 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्वांच्या जीवेची चव जी आहे ती निघून गेली होती. त्यासाठी आमचा उठा ठेव चाललेला होता सकाळीच. गरजच नाही आहे काय बड बड फॉरेन फॉरेन फॉरेनर की जैसे मराठी बोल रही एवढा और डालो, एक तर हिंदी बोल एक तर मराठी बोल. काय तू हिंदी की माबाईल कर रही. कधी कधी ब्लॉगिंग करता करता असं सुद्धा होतं की आम्ही कुठे फोन ठेवून देतो, त्यानंतर तो स्लिप होतो आणि असा पडतो. इथे मी बेसिंगच्या वर शूट करायसाठी फोन ठेवला होता, तिथून एकदम फोन खाली पडला, बरं झालं तो फुटला नाही. तिकडनं माझी मुलगी माझ्या बहिणीला सांगते, मौसी आपका फोन बेसिंग में गिर गया. जाऊ म्हणतात, अरे तो पडायला नाही फुटायला पाहिजे होता. मग तिला समजलं असतं की कुठे कसा फोन ठेवायचा असतो. तर हाय मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. त्यात तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आठवणीने करत जा. आज आमच्याकडे 3-4 दिवस झाले सारखा पाऊस पडतो, ढगाळ वातावरण आहे, ऊन आहे, थंडी आहे आणि पाऊस सुद्धा पडत आहे. तिन्ही ऋतू एकसारखे आलेले आहेत आणि आज आम्ही बनवत आहे बिर्याणी, तुम्ही बघितलंच असेल. आणि आज आमच्या जवळी जरा ड्युटीवर गेल्या आणि परत आल्या आणि तुम्ही आज खुश आहेत की ते आज ड्युटीवर जाणार नाही आहेत, त्यांची खुशी त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता. 2 पिंपल्स आलेले आहेत. तर आमची तयारी चाललेलीच आहे, तुम्हाला माहितीच आहे. एक काम ते करते आणि एक काम मी करते. आणि माझ्या बहिणीची मुलगी आलेली खूप दिवसाची आहे, पण मी शूट फारसा घेत नाही आहे त्यामुळे काही दिसत नाही. काही तर आमच्या हॉस्पिटलमध्येच दिवस गेले, त्यानंतर माझं जरा मूड नव्हतं आणि मलाही बरं नव्हतं, त्यामुळे ही मी शूट केला नाही. आता कधी म्हणजे मुलांची अशी अवस्था बघून आपणच आपलीच मानसिकता नाही राहत अशा अवस्थेत मी झाली होती. तिला बघून माझाच माइंड जे आहे ते काम करणं बंद झालं होतं. आतापर्यंत मी त्याच विचारात होती की कशी ती अवस्था झाली होती. आणि मेन म्हणजे असं पहिल्यांदा झालं होतं बिट्टूसोबत, त्यामुळे मी जरा शॉकमध्येच होती. म्हणजे मलाच माझं कळत नव्हतं, सर्व शॉक होते जवळपास, म्हणजे घरातलं सर्वच, कारण की एवढी लहान असल्यानंतर म्हणजे तिच्यासोबत असं कधी झालं नाही. आरूला पण होऊन बरेच वर्ष झाले, आरू एकदा ऍडमिट होता, आरू पण 1.5 वर्षाचा होता की 1.5 वर्षाचा होता समथिंग, त्यावेळेस त्याला तिकडे ऍडमिट केलं होतं मुंबईला. आम्ही मुंबईला होतो त्यावेळेस तिथे ऍडमिट केलं होतं. त्यानंतर बरेच वर्ष हिमांशी दादा तो तिथे त्यानंतर ही वेळ आली आणि पहिल्यांदाच तिला ऍडमिट केलं. जेव्हा झाली त्यानंतर पण तिला कधी ऍडमिट करायची वेळ आली नाही, किंवा काही कमी असेल तिच्या शरीरात. कसं जन्म झाल्यानंतर काही मुलांना पण ऍडमिट करायची वेळ येते की त्याच्यात काही येते, किंवा त्यांना पिली आवतो असं काही होतं, तसं काही झालेलं नव्हतं. त्यामुळे मी खूपच हँग झाली होती, मला सुचत नव्हतं, पूर्ण जग मला असं काळं काळं दिसत होतं, असं झालं होतं. रडू का हसू असं झालेलं. ओरडली ना मी हिला तर बघा कसा राग आला. हा याला मारू दे, त्याला मारू दे, मारायचं काम आहे हिला. सिटअप्स काढ, बोल सॉरी पटकन. हा याला मारते, त्याला मारते, सर्व घरांना मारते ती. असा फटका देणार नाही. ती जिद्दी आहे ना बाई पप्पा सारखी. हो ना घेतलं ती सांडस आणि मारली त्या मुलाच्या हातावर, ते ओरडलं की ते येऊन फुगली. असं बोललं नाही तर फारच करतात मुलं.
देखो कितना गहरा गहरा है, गडरा है, राईस जास्त झाला ना आमचा यावेळेस, दीड झाला नाही तर आम्ही एक किलो करतो. मग ते होईल का पण त्याच्यात बर बर ठीक आहे ठीक आहे समजला. तुमचा दरारा बघा वातावरण असं वाटत आहे पावसाळा सुरू झालाय, बारिश हो रही है, खुशियां क्या कर रही है. कच्चा पापड करते बिर्याणी इथे झाली दम द्यायसाठी गॅस वर. भूख लगी है खाना दो. कुछ नहीं मिलेगा तुमको, तुमको मिलेगा वो जो नहीं होती बच्चे कुछ हड्डिया.